मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी इंग्रजी या विषयाचं वन पॉईंट फोर की जे आपलं सुरू आहे बिग डाटा बिग इन साईज ऐक नाही की माहितीचा प्रचंड साठा ह्या बिग डेटामध्ये कसा स्टोर होतो आणि त्या प्रचंड म्हणजे त्या डाटाचे काय आपल्याला उपयोग होते आणि आजच्या विज्ञान युगामध्ये ऑनलाईनचे जे महत्त्व आहे हे सगळ्यालाच आज त्या गोष्टीचा परिचय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा आपण पेज नंबर थर्टी सेवनवरती आपण यूज ऑफ बिग डेटाचे जे उपयोग आहे हे बघत होतो आणि त्याच्यामध्ये एक नंबरचा की जे लोकेशन कसं ट्रॅक करायचं वगैरे हो त्याची जी माहिती आहे आपण घेतलेली होती आता याच्यासमोरचं जे आहे दोन नंबरचा पॉईंट की अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामानाचं जे काय हवामाना म्हणजे हवामानाची स्थिती वगैरे समजण्यासाठी अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न देर आर वेदर सेन्सॉर्स अँड सॅटेलाइट्स सेटअप ऑल अराउंड द ग्लोब ओके म्हणजे जगभरात सर्वत्र आपलं जे काय सॅटेलाईट असतं तर त्या सॅटेलाईटचं काय होतं आहे सेन्सर ह्या गोष्टीमुळं आपण काय करतोय ह्यू अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बिईंग रिसिवड फ्रॉम दे आणि खूप ह्यू खूप मोठ्या प्रमाणात जो डाटा असतो तो सतत आपल्याला काय होत असतो या सेन्सरच्या माध्यमातून मिळत असतो आणि त्याच्यामुळं काय होतं दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग आणि आपल्याला अंडरस्टँड टू हेल्प अस असंडरस्टँड वेदर ओके आणि त्यातून आपल्याला हवामानाचा जो काय अंदाज आहे तो समजण्यास काय होतं मदत होती आणि ती मदत झाल्यामुळं आपल्याला ते लोक काय करतात हवामानाचा अंदाज वर्तवतात की पाऊस येणार आहे का नाही कशा प पद्धतीने पॅटर्न राहील त्यानंतर सुनामी त्यानंतर भूकंप म्हणजे असं जे काही नैसर्गिक आपत्ती आहे ओके वेदर पॅटर्न वॉज वॉर्मिंग ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज ओके लाईक फ्लर्स आर्थकवॅक सुनामी ह्या ज्या गोष्टी असतात तर नेसेसरी प्रिपरेशन्स

म्हणजे तुम्हाला आठवतं आहे की आत्ता मुंबईच्या किनाऱ्यावर एक वादळ आपलं आलेलं होतं काही महिन्यापूर्वी आणि ते येण्याच्या अगोदर आपल्याला समजलं होतं की हे येणार आहे त्यामुळं तिथं बरीच तयारी केल्यामुळं काय झालेलं होतं काही जीवितहानी वगैरे झालेली नव्हती आणि तशाच पद्धतीनं म्हणजे जे काय ग्लोबल वॉर्मिंग असेल त्या ग्लोबल वॉर्मिंगचा पण अभ्यास काय होतं की पा म्हणजे पाण्याखाली काही नैसर्गिक स्रोत असेल की ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला अभ्यास आप अगोदर करता येतो आणि ज्या काय घटना घडणार आहे नैसर्गिक की त्या घटनेपासून आपण ज्या काय बाकीच्या गोष्टीचं कसं संरक्षण करू शकतो याची आपण पूर्वतयारी याच्या माध्यमातून करू शकतो ओके त्यानंतर बघा आपला तीन नंबरचा पॉईंट आहे हेल्थ केअर इंडस्ट्री आणि आरोग्य सेवा ज्या गोष्टी आहे की याचे उद्योग आता त्याच्यामध्ये आपण काय करू काय फायदा होतो या ऑनलाईनना त्या गोष्टीचे आपण काय करणार आहे आता माहिती घेणार आहेत तर बघा आणि आता हेल्थ सेवा ह्या कोरोनाच्या पी काळामध्ये हेल्थ सेवा किंवा काय असतं हे डॉक्टर लोकांची सेवा हेचे जो परिचय आहे हा सगळ्याला काय झालेला आहे आलेला आहे ओके टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस आणि आजकाल लेखक म्हणतात की टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस आणि आजकाल काय झालेलं आहे की लोक आरोग्याविषयी काय झालेले जागरूक झालेले ओके पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस द स्मार्ट वॉचेस अदर वेरिएबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डाटा आणि आता आपल्या फोनमध्ये काय झालेलं आहे की स्मार्ट वॉचेस आलेले आहे म्हणजेच काय घड्याळी ओके त्यानंतर अदर वेअरेबल हेल्थ ॲप्स आणि म्हणजे इतर काहीतरी ॲप्स पण आलेले की की जे आरोग्यासंबंधित आपल्याला काय करतात म्हणजे आपला डाटा वगैरे संकलित करत असतात किंवा माहिती देत असतात ओके वी कॅन से दॅट दे आर आवर वन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस आणि ते आपली छोटाशी म्हणजे छोटी बायोमेडिकल सारखंच काय काम करतात ओके डे डिटेक्ट आवर हार्ट रेट मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न कीपर रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज द डिस्टन्स वॉल किट टी सी अँड अॅनालाइज ऑफ दिस डाटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साईट अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू हीच अँड एवरी पर्सन ओके बघा म्हणजे इथं काय दिलेलं आहे की जे गोष्टी तयार केलेल्या आहेत जे ॲप तयार केलेले ते आपल्याला काय करतात बघा मॉनिटर करतात आपलं पेशंटचे जे काय म्हणजे आपलं झोपण्याच्या ज्या काही सवयी आहे पद्धती किंवा हार्टच्या ज्या काय संबंधित काही गोष्टी असल ते काय करतात रे त्याची गती ओळखतात त्यानंतर व्यायाम जे आपण आपण रेकॉर्ड ऑफ एक्सरसाइज ते एक्सरसाइज करतो आपण किती अंतरावर चाललो हे सगळे ते ॲप काय करतात रे नोंद करून ठेवतात ओके आणि ह्या संग्रहित केलेल्या डेटाच्या विश्लेषणातून आपल्याला नवीन ज्ञान किंवा अंतर्गत माहिती काय होते आपली मिळू शकते की प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक काय आहे काही गोष्टीची गरज असते व्यक्तीनुसार काही माहिती किंवा फीडबॅक काय होता आपल्याला मिळू शकतं आणि आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आज अवेलेबल झालेल्या आहे नाऊ Now, नाऊ डेज वी हॅव गॅरगेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर ब्लड प्रेशर ई टी सी आणि आपण काय झालेलं आहे आता की घरातच ब्लड शुगर ब्लड प्रेशर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासू शकू राहिलो या उपकरणामुळे ओके ॲट होम ट्वेंटी फोर टू सेवन मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट इन हॉस्पिटल टू विथ द हेल्प ऑफ बिग डाटा द डॉक्टर कॅन नाव हॅव बिटर डायग्नोसिस ऑफ एनी ॲलिमेंट द इफेक्ट ऑफ एनी ड्रग्स ई टी सी अननेसेसरी गेसवर कॅन बी सिग्नी फ्रिकंटली रिड्युस्ड आणि या गोष्टीमुळं काय झालेलं आहे की पेशंटची देखभाल करायला रुग्णाला रुग्णांना सेवा द्यायला म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स या सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी झालेली आहे ह्या ऑनलाईन सुविधेमुळं आणि या ऑनलाईन सुविधेच्या देखरेखीखाली चोवीस घंटे काय होते पेशंटची काळजी घेतली जाते आणि डॉक्टराचे म्हणजे कोणताही आजार जर असेल डॉक्टरांना तर एकाही डायग्नोसिस करायला काय होलं एकदम कमी टाईम लागू राहिला कारण फॅसिलिटीज वाढल्या डॉक्टरांना कोणताही आजार किंवा एखाद्या औषधाचा परिणाम म्हणजे जे चांगलं निदान करता येऊ राहिलं शंभर टक्के रुग्णांना रिझल्ट यायला लागला आणि रुग्णांच्या मदतीसाठी म्हणजे ज्या का काही नोंदी असेल त्या नोंदी पण ह्या सॉफ्टवेअर वगैरे याच्या पद्धती फास्ट होऊ राहिल्या की कुठल्याच गोष्टीला काय हो राहिलं नाही वेळ लागू राहिलेलं नाही ओके त्यानंतर पास रेकॉर्ड ऑफ द पेशंट कॅन बी मेंटेन अँड बेटर अनालाइज ऑफ द हेल्थ कॅन बी ऑप्टेन आणि एखाद्या पेशंटचं जे काय हिस्ट्री असेल जो पेशंट आलेला आहे दवाखान्यामध्ये पाच सहा महिन्यांनी परत आलेला आहे त्याची पाठीमागची हिस्ट्री म्हणजे याच्या अगोदर त्याला काय झालेलं होतं वगैरे हे रेकॉर्ड एका मिनिटात त्या डॉक्टरला कंप्युंडरवर बघितल्यानंतर काय आहे आहे आणि त्यानंतर पेशंटला समोरची ट्रीटमेंट कशी द्यायची हे सगळं आजकाल ह्या ऑनलाईन सिस्टीममुळं किंवा ह्या नवीन आलेल्या सॉफ्टवेअरमुळं ह्या गोष्टी शक्य होऊ राहिल्या असं आपण म्हणायला काही हरकत नाही ओके त्यानंतर बघा बिग डाटा हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स अँड एपिडमिक्स अँड डिसिजेस जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आणि काय की जे काय म्हणजे साथीचे रोग असेल आपण ज्याला एपिडेमिक्स म्हणतो ओके जेटा साथीच्या रोगाचं जे काय आजार असेल किंवा त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला काय करते रे मदत करते ओके ओके तर आपण काय म्हणतो आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सअप ऑर फेसबुक इट विल बी मॉनिटर्ड अँड द एरियाज अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन आणि ज्यावेळेस आपण मला फ्लू वगैरे झालेलं आहे असं व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर आपण एखादी गोष्ट म्हणजे पोस्ट वगैरे शेअर करतो त्यावेळेस काय आहे की त्वरित डॉक्टर यंत्रणा असेल किंवा दुसरी जे काही यंत्रणा असेल मदत करणारी त्या सगळ्या यंत्रणेला माहीत होतं की ह्या भागामध्ये काय झालेलं आहे रे फ्लो आलेला आहे आणि त्यामुळं लगेच तात्काळ मदत सगळ्या लोकांना त्या भागामध्ये काय होतंय पोहचते आता कोरोनाच्या कालावधीमध्ये पण तसंच होतं की जस एकाला समजलं की ह्या एरियामध्ये पेशंट वगैरे कोरोनाचं निघालेलं आहे तर त्यामुळं ऑनलाईन फॅसिलिटीजमुळं काय राहिलं की तात्काळ सर्व यंत्रणा सजग है है। हो राहिली म्हणजे विदिन सेकंदामध्ये सगळ्याला मेसेज जातो की ह्या एरियामध्ये अशा पद्धतीनं पेशंट सापडलेला आहे आणि लगेच मदत आपल्याला पोहोचती तर इतका हा जो फायदा आहे हा ह्या ऑनलाईन डाटा ह्या गोष्टीमुळे काय होलेलं आहे सगळ्यांना मिळू राहिलेला आहे ओके फार्मास्युटिकल कंपनीज वुड पे ह्यूग अमाऊंट टू रिसिव्ह द हेल्थ डाटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया विथ द हेल्प ऑफ डाटा गॅदर इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन्स अँड सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम दे आर एन्काउंटरिंग आणि ज्या काय फार्मास्युटिकल हे बघा फार्मास्युटिकल कंपन्या आहेत उडपे ह्यूग अमाऊंट ऑफ रिश्यू हेल्थ डाटा आणि ज्या फार्मास्युटिकलच्या कंपन्या असेल की म्हणजे ज्याला आपण गोळ्या औषधी तयार करण्याच्या कंपन्या म्हणतो की त्या काय होलं की ह्या आरोग्याचं जे डाटा करण्यासाठी म्हणजे मोठ्या प्रमाणात काय होलं पैसे मोजूर आल्यात आणि एकत्रित केलेल्या सगळ्या डाटाच्या मदतीनं व्यक्तींना काय होलं रे वारंवार म्हणजे समस्या आहे त्याच्यावर उपाय ह्या गोष्टी सुचवल्या जाऊ राहिल्या त्यामुळं म्हणजे सर्विस आणि मृत्यूचं प्रमाण पण काय हो राहिलं त्याच्यामुळं कमी हो राहिलं आणि लोकांना ज्या सुविधा आहे त्या सुविधा वेळेमध्ये भेटल्यामुळं <coughs> सगळ्या लोकांचं समाधान पण ह्या हो गोष्टीतून काय आहे होऊ राहिलं समाजाचं पण समाधान होऊ राहिलेलं आहे तर अशा पद्धतीनं बिग डाटाचा जो उपयोग आहे हा आपल्याला हेल्थ अँड केअर इंडस्ट्रीमध्ये होतोय <coughs> ठीक आहे याच्यानंतरचा जो समोरचा पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू